अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी उभारली परिवर्तनाची गुढी. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी परिवर्तनाची गुढी उभारून जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसण्याचा संकल्प केला आहे. गुढीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याला विकासात्मक बाबतीत पुढे नेण्यासाठी तरुण तरुणींना रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यात MIDC आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्याचबरोबर इतर प्रकाशाचे धोरणात्मक फलक लावून गुढी उभारली आहे. संपूर्ण जिल्हावासियांना मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. बुलढाणा जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला गेला पाहिजे याच्यासाठी वन बुलढाणा मिशन ही चळवळ कार्यरत आहे. जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि विकास झाला पाहिजे ही चळवळ मी घेऊन जातो आहे आणि त्याच भूमिकेतून आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर परिवर्तनाची गुढी आपण या ठिकाणी उभारलेली आहे. जिल्ह्याला मागासलेपणाचा कलंक आहे तो पुसला गेला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शक्ती केंद्र, रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर, ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC, प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पांदन रस्ते आणि माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळण्यासाठी योग्य ती धोरणे आखण्यासाठी संसदेमध्ये गेल्यावर त्या पद्धतीनं काम करणं असे अनेक विषय या ठिकाणी मी हाताळतो आहे आणि त्याच भूमिकेमधून हे परिवर्तन झालं तर मी जे आधी सांगितलं ते सर्व विषय निश्चितपणे मार्गी लागू शकतात आणि म्हणूनच ही परिवर्तनाची गुढी उभारली आहे.